राष्ट्रवादीतल्या आमदार अपात्रतेच्या निकालासाठी सुप्रीम कोर्टानं 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान शिवसेनेच्या निकालात जो न्याय लागू झाला तोच राष्ट्रवादीला देखील लागू होईल अशी चर्चा आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाबाबत संशय का व्यक्त केला जातोय पाहूयात या रिपोर्टमधून. राष्ट्रवादीच्या आमदारांचा फैसला लांबणीवर. राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ. राष्ट्रवादीचा निकाल शिवसेनेसारखाच लागणार. राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणी सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना मुदतवाढ दिली आहे. आधी 31 जानेवारीपर्यंतचा निर्णय आता 15 फेब्रुवारीपर्यंत घ्यावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेसारखाच राष्ट्रवादीचाही निकाल लागेल अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीच्या निकालासाठी राहुल नार्वेकर शिवसेनेच्या निकालाचा आधार घेतील असं म्हटलं जात आहे. राहुल नार्वेकरांचे वकील तुषार मेहता यांनी सांगितलंय की 31 जानेवारीपर्यंत राहुल नार्वेकर हे सुनावणी पूर्ण करतील, पण त्यांना जजमेंट डिक्टेट करायला 3 आठवड्याचा वेळ पाहिजे. तर 3 आठवड्याच्या ऐवजी सुप्रीम कोर्टाने 15 दिवसाचा वेळ दिलाय आणि 15 फेब्रुवारीपर्यंत सांगितलं आहे की राहुल नार्वेकरांनी त्यांचा निर्णय द्यावा. पण हा आधार जर इलेक्शन कमिशननी पक्षाने चिन्हासंबंधी राष्ट्रवादीचा निर्णय दिला तर तो आधार वापरूनच राहुल नार्वेकर त्यांचा निर्णय देऊ शकतात. त्यामुळे आज त्यांना वेळ मिळणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. शिवसेना शिंदेंची आहे असा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळातलं बहुमत विचारात घेतलं. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर सध्या अजित पवार गटाकडे 41 आमदार आहेत तर शरद पवार गटाकडे 11 आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीतही नार्वेकर विधिमंडळातील संख्याबळाचा आधार घेतील असा अंदाज वर्तवला जातोय. शिवसेनेत लोकशाही पद्धतीनं कारभार नसल्यावर राहुल नार्वेकरांनी बोट ठेवलं होतं. अजित पवारांनी देखील शरद पवार मर्जीनुसार पक्षाचा कारभार चालवत असल्याचा आरोप केलाय. दरम्यान आपण दिलेल्या निकालात त्रुटी दाखवा असं आव्हान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विरोधकांना दिलंय. माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मी केलेल्या कार्याबद्दल बोलायची जर आपल्याकडे धमक असेल तर ते जास्त योग्य राहील. मी वारंवार विचारलंय की तुम्ही केवळ बिनबुडाच्या टीका करत आलाय. मी जो निर्णय दिलाय त्या निर्णयात कायदेशीररित्या काय चुकीचं आहे हे दाखवून द्यायची धमक ना जितेंद्र आव्हाडांमध्ये आहे, ना उद्धवजी ठाकरे करू शकले आहेत, आणि संजय राऊतांचा तर हा विषयच उद्भवत नाही. 15 फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा निकाल देणार असल्याचं राहुल नार्वेकरांनी म्हटलं. याच 15 दिवसात राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा निवडणूक आयोगाचा निकाल येणं अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाने निकाल दिला तर त्याच आधारे राहुल नार्वेकरही निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे पुढचे 15 दिवस शरद पवार गटासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. सुनील काळे, साम TV News, मुंबई.